कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आपत्कालीन बस सेवा बजावणाऱ्या एसटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन कोल्हापुरात सुरू झालं. गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. जोपर्यंत कामावर घेतलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवलं जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसने धडक मोर्चा आंदोलन केलं. शहरात कचऱ्याची उचल होत नसल्याचा आरोप करण्यात आला. शहरातील कचऱ्याच्या समस्येतून नागरिकांना मुक्त करण्याची मागणी करण्यात आली. कचरा उचलला नाही तर कचरा पालिकेत आणून टाकू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. बोगस पावत्यांद्वारे आर्थिक लूट करणाऱ्या माथाडी मंडळाच्या विरोधात आज भीम बटालियन संघटनेनं माथाडी मंडळासमोर आंदोलन केलं. बोगस पावती छापून व्यावसायिकांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. वाशिमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तरुणानं कारच्या काचा फोडल्या. अवैध पार्किंग करून वाहतुकीला अडथळा होत असल्यानं संतप्त झालेल्या तरुणानं कारच्या काचा फोडल्या. दरम्यान पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. साताऱ्यात छत्रपती प्रताप सिंह महाराज उद्यानातील चंदनाच्या झाडावर चोरट्यांनी डल्ला मारलाय. चंदनाची 3 झाडं चोरी केल्याची घटना समोर आली आहे. अंदाजे 1 फूट परिघ असलेली 10 फूट उंचीची 3 चंदनाची झाडं चोरीला गेली आहे. याबाबत सातारा नगर परिषदेनं शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गोंदियात लाचखोर विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. अधिकाऱ्यानं निलंबित ग्रामसेवकाकडे 10,000 लाच मागितली होती. गोंदियाच्या पंचायत समितीमधलं हे प्रकरण उघडकीस आलं. नाशिकमध्ये पिस्तूल मिरवत दहशत माजवणाऱ्या सराईत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी दिंडोरी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये छापा टाकून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून जिवंत काडतूस आणि गावठी पिस्तूलं जप्त करण्यात आली आहेत. पंढरपुरातल्या करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा 28वा गाळप हंगाम सुरू झाला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत तसंच प्रशासकीय मंडळ उपस्थित होतं. यासोबतच 2,550 रुपये काटा पेमेंट देण्याची घोषणाही करण्यात आली. नाशिकच्या पूर्व भागात पावसानं दडी मारल्यानं भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप पीक हातचं निघून गेलं त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. नांदगाव मालेगाव आणि देवळा भागातील शेतकऱ्यांवर दूरवर जाऊन चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे